तर मित्रांनो आपला जॉनी आणि आपली कुकी कुकी बघा कशी आपली डेंजर अशी कुकी झाली. काय काय झालं काय झालं काय रे काय झालं काय झालं काय झालं. तर यांना पाणी ठेवलं इकडे प्यायला कारण आलो तर एक आपल्याकडे कामाला आहे तो झोपलेला आहे आणि एक कुठे गेला माहीत नाही आहे. तर ह्या हिशोबाने तर हे यांना पाणी नव्हतं पाणी ठेवलं ठीक आहे. आणि आता जातो फॉर्ममध्ये आता एंट्री करतो बघूयात तिकडे काय नियोजन चालू आहे. कारण मित्रांनो माणसांच्या भरोशा तुम्ही करत असाल तर 100% तुम्ही लॉस जाऊ शकता. तर तुम्हाला फार्मवर घरचं कोणीतरी पाहिजे नाहीतर भरपूर प्रॉब्लेम होतात कारण माणसांना काहीच पडलेलं नसते कशा पद्धतीने आपल्याला कुक्कुटपालनामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ह्याचं काही त्यांना नियोजन नसतं. त्यांना तुम्ही जेवढी सांगाल तेवढीच कामं ते करतात ठीक आहे. तर या हिशोबाने आपल्याला जेव्हा आपण कुक्कुटपालन करतो ते आपल्याला स्वतःला तिथे फार्मवर 24 तास देणं गरजेचं नाही तर तुम्हाला भरपूर असं लॉस होऊ शकतो ठीक आहे. आता आपण तिकडे जाऊयात आपला तिकडे फार्म आहे ठीक आहे त्या साईडला. आणि इकडे आपण गवत लावलं होतं म्हणजे मेथी घास वगैरे लावला होता पण मेथी घासपेक्षा जास्त गवतच दिसते ठीक आहे. त्या हिशोबाने चल बाय कुकी फार्ममध्ये जातो ओके. मित्रांनो हा आहे आपल्या फार्म. आता मेन एंट्री इकडे आहे ठीक आहे इकडून या पद्धतीने आणि इकडून आपण आता एंट्री करतो आहे. कॅरेट इकडे पडलेलं आहे हा आपण पिल्लर ट्रान्सपोर्टसाठी वापरतो ठीक आहे. आता इकडे कॅमेरा लावलेला आहे इकडे आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आहे हे पूर्ण एरिया आपण कवर केलेले आहे. याच्यामध्ये मेथी घास आपण लावला होता हा बघा मेथी घास आहे ठीक आहे. तर ह्याची बेडणी करायची होती त्यांना सांगितलं तर बेडणी करा पण अजून काहीच नाही झालेलं ठीक आहे. ह्या साईडला सुद्धा मेथी घास लावला आहे त्याच्यामध्ये भरपूर गवत आहे. तर ह्या पद्धतीने ही एंट्री आहे. त्या साईडला सुद्धा एक मेन गेट आहे तिकडेसुद्धा आपण कॅमेरे लावलेले आहेत या हिशोबाने. हा नॉर्मली गेट आहे याच्यातून पक्षी बाहेर येऊ नये म्हणून याच्यामध्ये जाळं लावलं आहे ठीक आहे. आणि हा पूर्ण आपला फार्म केळी झाडं ह्या पद्धतीचं इकडे मस्त नियोजन आहे. आणि काळ आपण अंडी लावलेत अंडी बाकीचे इकडे आणि मशीनमधून पिलांचा आवाज येत आहे हे आपली मशीन तिकडे निघालेत बाकीचे अंडी इकडे आपली लागलेली आहेत. बाकी इकडे आज अंडी गोळा केल्यात जवळपास 35 अंडी इकडे दिसत आहेत आतापर्यंत म्हणजे दुपारचे वाजले 12:30. बाकीचा इकडे आपल्या काही कोंबड्या खोड बसलेल्या आहेत तिकडे ठीक आहे. बाकी या डब्यामध्ये याच्यामध्ये जी छोटी अंडी होती तिकडे ठेवलेली आहेत. बाकी इकडे पूर्ण नियोजन आहे. इकडे आपला पॅरेंट्स आहे पाणी आहे व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही आहे. याच्यामध्ये पण पाणी भरलेलं आहे ठीक आहे. इकडे काय आहे इकडे पाणी संपत आलं आहे आपलं तिकडे आपलं पाणी ठेवायला लागणार आहे. इकडे सुद्धा खाद्य व्यवस्थित आहे पाणी व्यवस्थित आहे. इकडे पण भरपूर अशा आपल्या कोंबड्या आहेत ठीक आहे. आणि इकडे स्प्रिंकलर लावलेला आहे पण तो स्प्रिंकलर खाली पडलेला आहे. तर ह्या गोष्टी असतात मित्रांनो या पद्धतीचं नियोजन चालतं हे बघा. तर या पद्धतीने स्प्रिंकलर तुम्ही तुमच्या कुक्कुटपालनामध्ये लावा
हे काय काम करतं तर पूर्ण इकडे ओला करून टाकला यांनी भाग, आणि कंटिन्यू जर दुपारच्या वेळेस तुम्ही केलं तर तुमच्या पक्ष्यांना जो हिट स्ट्रॉक होतो तो कुठेतरी होत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण स्प्रिंकलरचा उपयोग करा, आणि स्प्रिंकलर चुकीच्या पद्धतीने चालू करू नका. म्हणजे तुम्हाला 11-12 आसपासच तुम्हाला स्प्रिंकलर चालू करायचं आहे. तुम्ही जर जास्त वेळ चालू ठेवत असाल तर तुमच्या पक्ष्यांना सर्दी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये निमोनिया होऊ शकतो. तर ह्या हिशोबाने आपल्याला नियोजन करायचं आहे की आपल्याला जे काही करायचं आहे ते 12 ते 11 ते 4 मध्ये. कारण जास्त जरी तुम्ही वेळ चालू ठेवला तरी काय होतं की जास्त संध्याकाळी थंडी येते आणि त्याच्यामुळेसुद्धा तुमच्या पक्ष्यांना सर्दी वगैरे हे प्रकार होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचं नियोजन करायचं आहे. इकडे आता भरपूर असं ओलं झालं आहे, चिखल झाला आहे, तर आपल्याला हा स्प्रिंकलर आता तिकडे टाकायला लागेल. या साईडला टाकतो म्हणजे बाकीचे पक्षी व्यवस्थित इकडे राहतील, थंडावा होणार आहे. तसं ऑलरेडी इकडे पूर्ण ओलंच आहे, म्हणजे आता बघत असाल तर ही पूर्ण माती ओलीच आहे. पण ह्या साईडला लावतो म्हणजे इकडून प्रॉपर असं सर्व पक्ष्यांना थंडावा होणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो स्प्रिंकलरमुळं पूर्ण ओलं झालं मी. तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये नियोजन करा, म्हणजे पक्ष्यांना तुमच्या जास्त उन्हाचा त्रास म्हणजे उष्माघात जो आहे तो होणार नाही आहे, म्हणजे त्यांना हिट स्ट्रॉकसारखा आजार येणार नाही आहे. ठीक आहे, आणि दुपारच्या वेळेस लावल्यामुळं काय होतं की इकडे समजा सांगायचं झालं तर गवत तयार होतं आणि पक्षी दुपारच्या वेळेस हिरवं गवत खातो, त्याच्यामुळे पाण्याची लेवल ही त्यांची क्लिअर होते, व्यवस्थित होते आणि आपला पक्षी चांगला राहतो. तर ह्या पद्धतीने मित्रांनो बघत असाल जवळपास 40-50 फुटाचा एरिया कवर करतो आहे आणि त्याच्यामुळं भरपूर असा आपली जागा ही ओळी होते आणि खूप चांगलासा फायदा होतो आहे. ठीक आहे, या हिशोबाने मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये नियोजन करा, नक्कीच तुम्हाला भरपूर असा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.